नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही वाळलेले कपडे आतमध्ये घेऊन येते आणि ऋषिकेश विचार करत बसलेला असतो तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते की ऊन पडल्यानंतर कपडे तरी व्यवस्थित वाळतात. परंतु ऋषिकेशच्या या बोलण्याकडे लक्ष नसते तर जानकी म्हणते की ऋषिकेश काय झाले, कसला आता विचार करता, सर्व काही आता व्यवस्थित झाले. तर ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, आत्ता माझ्या जीवात जीव आला. सारंगच्या ट्रेनचा अपघात झाल्यापासून माझा श्वास तर अडकला होता. अगदी तो सापडला तेव्हा सुद्धा तो सुटला नव्हता. पण आत्ता त्याला सोडून सुखरूप घरी घेऊन आलो तेव्हा कुठे माझा जीव शांत झाला. तेव्हा जानकी म्हणते की खरंच तुम्ही सुद्धा अगदी माझ्या मनातील बोललात. तेव्हा ऋषिकेश जानकीचा हात धरतो आणि जानकी खरंच सारंग तुझ्यामुळे वाचला असे म्हणतो. तर जानकी म्हणते की नाही हो, कदाचित निमित्त मात्र मी ठरले असेन. त्यांना वाच चवले ते देवानेच त्यांना ती बुद्धी दिली. मी त्यांना नाणं दिले होते हे खरं, पण नशीब त्यांनी ते ऐकले आणि मनावर घेतले आणि नदीत ते नाणं टाकण्यासाठी गेले, नाहीतर काय झाले असते माहिती नाही. तर ऋषिकेश म्हणतो की म्हणतात की सर्व चांगल्या गोष्टी एकमेकात गुंतलेले असतात आणि चांगुलपणाचा वसा हीच आपली जानकी शक्ती आहे. तेव्हा जानकी म्हणते की म्हणूनच आपण उतायचे नाही, मातायचे नाही, घेतलेला वसा सोडायचा नाही. आपल्यावर कितीही संकट आली तरी एकत्र आपण त्याला सामोरे जायचे आणि चला आता जास्त विचार करू नका असे. तर ऋषिकेश हो म्हणतो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या सारंगला आतमध्ये घेऊन येते आणि सर्व रागानेच करत असते, परंतु सारंगला मात्र हे काही दाखवत नसते. त्याला व्यवस्थित बेडवर झोपवते, त्याचे पाय व्यवस्थित बेडवर ठेवते. तर सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या नको, ऐश्वर्या जायला निघते. तेव्हा सारंग तिला म्हणतो की ऐश्वर्या तुम्हाला सुद्धा थँक्यू. तेव्हा लगेच ऐश्वर्या रागाने म्हणते की काय, तुम्हाला तुमच्या बायकोची आत्ता आठवण आली का? येथे तर मी तुमच्यासाठी उपवास धरला होता की का की तुम्ही लवकर सापडावे म्हणून रात्रभर मी जागे होते. कधी तुम्ही शुद्धीवर येतान कधी येतान अशी याची मी वाट बघत होते. तुमच्या वाटेकडे मी डोळे लावून बसले होते, पण तुम्हाला मात्र तुमच्या जानकी वहिनीच्या कौतुकापुढे बायकोची मात्र आठवण नाही. आजी दरवाजात येते आणि ऐश्वर्याचे हिसरो बोलणे ऐकत असते. सारंग म्हणतो की अहो मला, तर ऐश्वर्या म्हणते की जाऊन द्या, आत्ता बोलण्यामध्ये अर्थ नाही, तुम्ही ड्रेस घेऊ नका, तुम्ही आराम करा. आणि ऐश्वर्या बाहेर जायला निघते तर समोर आजी तिला दिसते. तेव्हा आजी आत येते आणि नाहीतर काही सर्व क्रेडिट ती जानकीच घेऊन गेली. अरे तुला तर बायकोचे खरंच कौतुक नाही, बिचारीचे रडून रडून हाल झालेत. शेवटी सर्व दुःख गिळून गप्प बसून तिने शेवटपर्यंत सुमित्राची सेवा केली आणि हिने जानकीला केव्हाच मागे टाकले हे लक्षात ठेव. तेव्हा सारंग म्हणतो की आजी अगं, मला माझ्या बायकोचा अभिमान आहेच, पण त्या नाण्यामुळे माझा जीव वाचला हे सुद्धा सत्य आहे. तेव्हा आजी म्हणते की बोला, फुलाला गाठ पडली, काय एवढे कौतुक करण्याची गरज. तेव्हा ऐश्वर्या आजीच्या हाताला हात धरते आणि आजी जाऊन द्या, हळूहळू यांना सुद्धा माझी हेल्थ कळण, जाऊन द्या त्यांना, आराम करून द्यात. आणि सारंगला म्हणते की तुम्ही आराम करा, काही लागले तर मला कळवा, मी आहेच, हाक मारा. आजी सारंगला म्हणते की हे पग पग कशी किती काळजी घेते आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवते की गुंड्या अरे स्वतःची काळजी घे, आराम कर. आणि ऐश्वर्याला म्हणते की चल ग गुंडे. आणि दोघी बाहेर येतात तर इकडे सुमित्रा आणि नाना रूम मध्ये येतात. सुमित्रा म्हणते की नानांना खरं सांगते की आज खरंच मी खूप आनंदात आहे, माझा सारंग सर्व संकटे पार करून सुखरूप घरी आला आणि सौमित्र सुद्धा वनवासातून परत घरी आला, त्यामुळे घर कसे अगदी भरल्यासारखे वाटते. तेव्हा नाना म्हणतात की काय सुमित्रा, अगं मीच त्याला धाडले होते वनवासात, पण आज त्याने मात्र चुकीची भरपाई केली. सारंगचा जीव वाचवला मग त्याच्यावर आपण काय राग धरणार, पण तू मात्र तुझा जानकीवरचा राग आता सोडून दे. सुमित्रा म्हणते की राग, तर नाना म्हणतात की हो, मागचे काही दिवस मी तुला पाहतो, सारखं मनामध्ये काहीतरी ठेवून तू आडे जानकी बरोबर वागते. हे बघ, जानकीने सारंगला बँगलोरला पाठवले म्हणून असे झाले. सारंगला ऍक्सिडेंट जानकीमुळे झाला असं किती दिवस किती वेळा तू बोललीस, सगळ्याचे खापर तू जानकीच्या डोक्यावर फोडत होतीस. तू जानकीला असे काहीतरी बोलून प्लीज दुखवू नकोस, तू पण ऐश्वर्या सारखे. तर सुमित्रा म्हणते की हो, तुम्ही जे म्हणता ते अगदी बरोबर आहे, माझे चुकलेच, पण ऐश्वर्याच्या बाबतीत मात्र तुम्ही चुकता. केवढी बदलली, उद्धटपणाचे तिचे काही असे नाहीत. आपल्या सारंगवर ती जीव ओवाळून टाकते, त्याच्यासाठी तिने खरंच उपवास धरला होता. नाना म्हणते काय सांगते, तर सुमित्रा म्हणते की हो, हॉस्पिटलमध्ये सुद्धा तिने माझी खूप काळजी घेतली होती. नाना हसून म्हणतात की जर तसे असेल तर चांगलेच आहे, पण जानकीच्या बाबतीतली चूक तुझ्या लक्षात तर आलीच ना, आता मग तिच्याशी सुद्धा तू बोल आणि मोकळी हो, तिला सुद्धा बरे वाटेल आणि तुझे सुद्धा मन हलके होईल. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो खरं आहे आणि मी लगेच येते म्हणून जानकी बरोबर बोलण्यासाठी सुमित्रा किचनमध्ये येते. किचनमध्ये जानकीचा स्वयंपाक सुरू असतो. तेव्हा जानकी
फोडणी देत असते तर सुमित्राला ठसका येत असतो. तेव्हा जानकी म्हणते की आई आहो तुम्ही काय, आणि घाईने त्या कढईवरती झाकण ठेवते आणि सुमित्राला म्हणते की डॉक्टरांनी तुम्हाला आराम करण्यासाठी सांगितला, तुम्ही ते काय करतात, तुम्हाला हवं नको काय ते मला सांगा, मी तुम्हाला आणून देते. तेव्हा सुमित्राही जानकीच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवते. अगं बाळा माझ्यासाठी किती काही करशील ग तू, मी मात्र, आणि सुमित्राच्या डोळ्यात पाणी येते. जानकी म्हणते की मी मात्र काय, तर सुमित्रा म्हणते की मी मात्र तुझ्यावर रागवले, तुझे मन दुखावले, जानकी मला माफ कर तू. तर जानकी म्हणते की आई काय हे काय बोलतात तुम्ही, तुम्ही माझ्या आई आहात, चार शब्द तुम्ही मला ऐकवले तर काय फरक पडणार, तेवढा तुमचा अधिकार आहे. तर सुमित्रा म्हणते की अगं पण त्याच अधिकाराने आजपर्यंत कधी वागले का तुझ्याशी, कारण आपलं नातं कधी तसे नव्हतेच ग, म्हणूनच माझ्या मनाला सुद्धा खूप लागले ग जानकी. तेव्हा जानकी म्हणते की आई खरं सांगू का, मला थोडस वाईट तर वाटलेत पण मी मनाला काहीच लावून घेतलेले नाही शपथ. मग तुम्ही सुद्धा मनातील सर्व काही काढून टाका, मला माहिती आहे की तुमच्या मनात तसे काहीच नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते की आता मी काहीच ठेवणार नाही. आणि जानकी बाळा आज सारंग तुझ्यामुळेच वाचला. तेव्हा जानकी म्हणते की आई सारंग भाऊजींच्या पाठीशी देव होता, तुमची पुण्याई होते म्हणूनच त्यांचा जीव वाचला, मी फक्त निमित्त होते. तर सुमित्रा म्हणते की अगं पण तू सौमित्रला सुद्धा घेऊन आलीस, खरं सांगू का जानकी मी तर सौमित्राची आशाच सोडली होती. तेव्हा जानकी म्हणते की आई योग्य वेळ बघितली आणि त्यांना योग्य वेळी ब्लडसाठी मी फोन केला एवढेच. सुमित्रा रडत म्हणते की जानकी तीच योग्य वेळ खूप महत्वाची असते. तेव्हा जानकी म्हणते की आई तुम्ही आता मला लाजवता. तर सुमित्रा म्हणते की नाही ग, लाज तर मला माझी वाटते, क्षणभरासाठी तर मला असे वाटले ना की सर्व चूक तुझी आहे म्हणून, तुला मी दोषी ठरवले आणि चुकले मात्र मी. तर आजी त्या दोघींचे बोलणे ऐकत असते. सुमित्रा आपले डोळे पुसते आणि म्हणते की माझी नजर खरंच धुरकट झाली होती पण आता मात्र स्वच्छ झाली, पण जानकी तू मात्र आहे तशीच आहे. जानकी सुद्धा खूप खुश होते आणि आई मला सुद्धा खूप छान आणि हलके वाटते, मला माहिती होते की माझ्या आईंचा काहीतरी गैरसमज झाला असेल, नाहीतर त्या अशा कधीच वागणार नाहीत. पण आई मी तुम्हाला इथून पुढे सांगते की माझे काही चुकले, जर माझ्याकडून काही चूक झाली तर हक्काने तुम्ही मला ती सांगायची, पण माझी आई अशी रागावलेली अशी रुसलेली तिचा असा गैरसमज झालेला मला नाही सहन होणार. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो मला सुद्धा अजिबात नाही, बिलकुल नाही, आता माझ्या डोक्यात आणि मनात कोणतेही गैरसमज नाही. तेव्हा जानकी प्रेमानेच आईंना मिठी मारते आणि आई तुमचे हे प्रेम तुमचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असंच राहून द्या असे खुश होऊन म्हणते. तेव्हा आजींना मात्र हे सर्व ऐकून खूप असा राग येत असतो. आजीला मात्र त्या दोघींचे प्रेम काही पगवत नाही. जानकी खुश होऊन म्हणते की आई तुमचा आणि नानांचा या घराला खरंच खूप मोठा सपोर्ट आहे. तेव्हा सुमित्रा खुश होऊन जानकीच्या डोक्यावर आपला हात ठेवते. तेव्हा आजी हे सर्व बघून म्हणते की वा झाली यांची दिलजमाई, हे मात्र जाऊन ऐश्वर्याला सांगितलेलेच पाहिजे, छान चालले आणि थांबाच डोक्यावरून हात फिरवते काय म्हणून ते सांगण्यासाठी आजी घाईने ऐश्वर्याकडे येते. आजी म्हणते की ऐश्वर्या अगं तू येते काय करतेस. तर ऐश्वर्या म्हणते की विचार करते. आजी म्हणते की हो विचार करतेस बस. तिकडे त्या जानकीने माझ्या सुमित्राला जाळ्यात ओढले. ऐश्वर्या म्हणते की म्हणजे काय. तर आजी म्हणते की अगं सुमित्रा तिच्या आहारी जाते की काय अशी आता मला भीती वाटायला लागली. सुमित्रा जानकीला सॉरी म्हणाली कारण ती तिला टोचून बोलली म्हणून, आणि थँक्यू सुद्धा म्हणाली की का की तिने सारंगचा जीव वाचवला म्हणून आणि सौमित्राला घरी घेऊन आली म्हणून. चांगली ती तिच्या विरोधात जात होती तर परत आपले. तर ऐश्वर्या म्हणते की आजी चील. तर आजी म्हणते की काय चील काय. तेव्हा ऐश्वर्या आजीच्या हाताला धरते आणि तिला बेडवर बसवते. चील म्हणजे की डोकं शांत शांत ठेवायचे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि आता जानकी आणि ऋषिकेशच्या विरोधात असा डाव चटाकणार की जानकी परत आईंच्या नजरेतून उतरेल. त्यानंतर घरातील सर्वजण जेवण करायला बसतात. सारंग तिथे असतं तर सुमित्रा विचारते सारंग आता घरी आल्यानंतर तुला बरे वाटते ना. तेव्हा सारंग म्हणतो की हो आई. भिजलेल्या पाखराला उबदार घरण्यामध्ये आल्यानंतर जसे वाटते अगदी तसे वाटते मला. तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी तुम्हाला बरे वाटते हे ऐकून आम्हाला सर्वांना खूप छान वाटते, आणि तुम्हाला माहिती आहे की तुमच्यासाठी बदामाची खीर श्रीखंड जिलेबी आणि शिरा सुद्धा अगदी तुमच्या आवडते केले आणि आपल्याकडे एका खास माणसासाठी खास भेद केलेला आहे. तर सौमित्र लगेच म्हणतो की शेवभाजी, कारण सौमित्राला शेवभाजी खूप आवडते असते. तर जानकी म्हणते की हो अगदी टोमॅटो घालून जशी आवडते अगदी तशीच बनवली.
आणि आजीला म्हणते की कमी तिखटाची तुमच्यासाठी सुद्धा वेगळी केलेली आहे. तेव्हा मात्र सर्वजण खूप खुश होतात. नाना म्हणतात की वा, खरंच खूप छान बेत जमला. सर्वांची मन ही साफ झाली आणि आता रसना सुद्धा तृप्त होईल, त्यामुळे कला सुरुवात. तेव्हा जानकी सौमित्राला शेवभाजी आवडती म्हणून खूप वाढत असते. सौमित्र म्हणतो की बस बस. ऋषिकेश म्हणतो की जास्त वाढ. तेव्हा नाना म्हणतात की काय रे, आजकाल जेवण हे कमी करतो वाटतं. तेव्हा सौमित्र म्हणतो की नाना खरं सांगतो, रागवू नका, कारण घराच्या आठवणीने मी जेवण कमीच केले होते. सर्वांना मात्र वाईट वाटते. तर ऋषिकेश म्हणतो की सौमित्र आता पोटभर जेव, उगाच तू आम्हाला इमोशनल करू नकोस. आणि आपल्या हाताने ऋषिकेश सौमित्राला घास भरवतो आणि जेव पोटभर. सर्वांना गोड हसू येते, मात्र ऐश्वर्याला काही हे पगवत नसते. आणि या लोकांचा फॅमिली ड्रामा तर सुरूच झाला. एकतर त्या सौमित्राने माझ्या आयुष्याची वाट तर लावली आणि हा ऋषिकेश त्याला गोडाचे घास भरवतो. तेव्हा लगेच जेवण करता करता सौमित्र म्हणतो की नाना मी आता घरी जाईन. तेव्हा सौमित्र म्हणते की काय रे, अरे घरी जातोस म्हणजे, तू तर आता घरीच आहे आणि तू इकडेच राहायचे. सौमित्राला मात्र लगेच सर्व ऐकून खूप जळपळाट होतो. तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं आई, अवंतिका घरी वाट बघत असेल आणि आता काय, आता तर मी अधूनमधून येतच राहील. तेव्हा लगेच जानकी म्हणते की आपण हे सर्व उद्या ठरवूयात. आणि सौमित्र भाऊजी, तुम्हाला उद्या घरी जाताच येणार नाही. सौमित्र विचारतो की का, तर जानकी म्हणते की का. आणि सर्वजण विचार करायला लागतात. तर जानकी म्हणते की मला असे वाटते की सर्वजण विसरलेत. उद्या रक्षाबंधन आहे ते ऐकून तर सर्वांना आनंद होतो. सौमित्र म्हणते की थँक्यू जानकी वहिनी, नाही तर मी शर्वलीकून मार खाल्ला असता. सर्वांना खूप हसायला येते, मात्र ऐश्वर्याला खूप राग येतो. तेव्हा नाना विचारतात की शर्वरी दरवर्षीप्रमाणे त्या दिवशी इकडे राहायला का आली नाही. तर जानकी सांगते की हो, त्या उद्या सकाळी येणार आहेत. सुमित्रा म्हणते की लवकर. तेव्हा जानकी म्हणते की हो आई, मी सांगण्यासाठी विसरलेच होते. शर्वरी वंस उद्या इंदोरला चालल्यात विक्रांत भाऊजींच्या बहिणीकडे आणि रक्षाबंधन तेथेकडे साजरे करणार आहेत, कारण उद्या दुपारचे फ्लाईट आहे आणि त्यांचे काहीच पॅकिंग झालेले नाही म्हणून त्या आज नाही आल्यात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बरं झालं जानकी तू कळवले, उद्या सकाळी मला सुद्धा एक खूप महत्वाची मीटिंग आहे. एक क्लायंट मला भेटण्यासाठी येणार आहे आणि परत त्यांना उद्या मुंबईला जाऊन फ्लाईट पकडायची आहे. मग ती मीटिंग संपल्यानंतर मी लगेच माघारी येईल. तेव्हा जानकी म्हणते की हो हरकत नाही, पण लवकरच या. तिघेही भाऊ एकत्र आहे, खरंच खूप छान वाटते. तेव्हा सौमित्र म्हणतो की झाले म्हणजे, उद्या शर्वरी तिघांकडून गिफ्ट वसूल करणार. सर्वांना अगदी गोड हसू येत, मात्र ऐश्वर्याला हे काही पगवत नाही आणि मनात म्हणते की हसून घ्या, जेवढे हसायचे तेवढे हसून घ्या, नंतर तुमच्यावर रडण्याची वेळ मात्र येणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा हा अस्र आनंद मी नाही उडवला तर मी नावाची ऐश्वर्या नाही. आणि ऋषिकेश, उद्या तुझे रक्षाबंधन कसे साजरे होते ते मी बघते. उद्या भावा बहिणीत प्रेम नाही तर दुरावा येईल. हे माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट तुम्हाला, मात्र आनंद मला होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ओवी छान तयार होत असते आणि ऋषिकेश आपली कामाला जाण्याची तयारी करत असतो. तेव्हा त्याचे लक्ष ओवीकडे जाते. तेव्हा अरे वा, खूपच छान तयार झाली असे ओवीला म्हणतो. ओवी म्हणते की तयार तर झाले, परंतु त्याचा काय फायदा. तर ऋषिकेश विचारतो की काय, तर ओवी म्हणते की छे बाबा, तुमच्या काही लक्षात येतच नाही. मी एवढी तयार झाले पण राखी कोणाला बांधू. हाऊस म्हणून मी सारंग काकाला राखी तर बांधते, पण बाबा मला सुद्धा माझा भाऊ पाहिजे. तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी, अगं ओवी काय म्हणतेस, ऐकले ना. जानकी म्हणते की हो ऐकले. तर ऋषिकेश म्हणतो की नाही अगं, ओवीचा हट्ट आहे तो. आणि ओवीला आपण हट्ट म्हणून पुन्हा लग्न करावे, हा तिचा हट्ट तर पूर्ण केलाच. मग तसाच या हट्टाचा विचार करायला काय हरकत आहे. तेव्हा जानकी ऋषिकेशला जोराचा चिमटा घेते आणि काय हो तुमचे. ओवीला म्हणते की जा खाली, तुला आजी बोलावते. तर ओवी जाताना म्हणते की बाबा, मी तुम्हाला काय सांगितले ते तर लक्षात राहील ना, मला भाऊ हवा आहे. तर जानकी म्हणते की हो हो जा खाली. ओवी खाली जाताना आईला म्हणते की आई तू सुद्धा, आणि ती खाली निघून जाते. तेव्हा ऋषिकेश जानकीला जवळ घेतो. जानकी लाजूनच म्हणते की काय चालले तुमचे. तर ऋषिकेश म्हणतो की काय विचार आहे मग. तेव्हा जानकी म्हणते की काय विचार करायचा, आणि जो काही विचार करायचा तो सारंग भाऊजी आणि ऐश्वर्याला करून द्यात. ऋषिकेश जानकीचा हातात हात घेतो आणि त्यांना त्यांचा विचार करून दे, आत्ता आपण आपला विचार करायला हवा. त्यांना आता त्यांची मॅरिड लाईफ आहे ना, ती एन्जॉय करून देत. आपण त्यांच्यासमोर छान असा आदर्श ठेवूयात, हो की नाही. तेव्हा जानकी म्हणते की मुळात हा आदर्श मला नाही ठेवायचा, आणि त्या राखी पौर्णिमेचा आपण पुढच्या वर्षी बघू, मात्र या वर्षीच्या राखी पौर्णिमेचे बघा. उद्या शर्वरी वंश घरी येणार आहेत, त्यांचे दुपारचे फ्लाईट आहे. तुम्ही ऑफिसमध्ये चाललात खरे, पण वेळेत घरी या. त्यांची
चिडचिड तुम्हाला माहितीच असेल. ऋषिकेश म्हणतो की हो माहिती आहे, पण जानकी मी काय म्हणतो, ओवीच्या हट्टाचा एकदा तरी विचार कर ना. तर जानकी लाजते आणि तुम्हाला जो काही विचार करायचा तर तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन करा असे म्हणून ती ऋषिकेशच्या हातात बॅग देते. ऋषिकेश म्हणतो की मी काय म्हणतो, तर जानकी म्हणते की काही नाही, तुम्ही जा आता म्हणून ती दरवाजा लावून घेते. तेव्हा ऋषिकेश पुन्हा मागे येतो आणि जानकीला लाजवतो आणि एकदा विचार कर असे म्हणून निघून जातो. तर जानकी खूपच लाजते. त्यानंतर सौमित्र मस्त तयार होतो आणि अवंतिकेला जे काही सर्व सुरळीत झाले त्याबद्दल सांगतो आणि खरंच मला आता खूप हलके वाटते. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की मला माहिती आहे की अवंतिका नानांनी मला घरात घेतले, माझ्यापेक्षा आनंद तुला जास्त होतो. आणि ऐश्वर्या ही सौमित्राच्या मागे येऊन हे सर्व बोलणे ऐकते आणि सौमित्र अवंतिकेला म्हणतो की दिवाळी आपण एकत्र साजरी करणार आहोत, बाय लव्ह यू म्हणून फोन ठेवतो. सौमित्र आतमध्ये जायला निघतो म्हणून मागे वळून बघितल्यानंतर त्याला ऐश्वर्या दिसते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय प्रिय बायको बरोबर बोलत होतास का. सौमित्र फक्त बघत असतो, काही उत्तर देत नाही. तेव्हा ऐश्वर्या आपल्या हातातील कप सौमित्राला देत म्हणते की अगदी तुला आवडती तशी कॉफी बनवली, कारण माझ्या सर्व लक्षात आहे ते. तेव्हा सौमित्र म्हणतो की पण आता ते विसर. तेव्हा ऐश्वर म्हणते की हो का, अरे सत्य हे आहे की तू एका वाघिणीला जखमी केलेस आणि पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवलेस. तेव्हा सौमित्र म्हणतो की ऐश्वर्या मी तुला जखमी केले असेन, परंतु पिंजरा बंद ठेवणे हा तुझा चॉईस होता, पण आता तू ज्या नात्यामध्ये आहे ते नाते तू छान निभाव. आणि मुळात ज्याला तू पिंजरा म्हणते तो पिंजरा नाही ग, एक प्रेमाची शाल आहे, मग त्यात असे घुसमटण्यापेक्षा छान पद्धतीने तू ते स्वीकार. एवढी एकच रिक्वेस्ट तुला आहे माझी. तर ऐश्वर्या म्हणते की तोंड भरलेल्या माणसांनी उपाशी माणसाला असे उपदेश नाही करू, ही कॉफी घे थंड होईल. तेव्हा सौमित्र ती कॉफीचा कप आपल्या हातात घेतो आणि तोंड वळून तो उभा राहतो. तेव्हा ऐश्वर म्हणते की काय रे, तुला मी कधीच आवडले नव्हते का, की तुम्हाला मुद्दाम फसवले, तू जे काही वागलास त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही, कारण तुम्हाला खूप फसवले. सौमित्र फक्त ऐश्वर्याकडे बघत असतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये शर्वरी ही रक्षाबंधनच्या राख्या बांधण्यासाठी घरी आलेली असते आणि तिला सौमित्र आणि सारंगला राखी बांधल्यानंतर ऋषिकेश मात्र काही वेळेवर आलेला नसतो. तेव्हा शर्वरी जानकीला विचारते की वहिनी काय कुठे दादा, आणि एकतर माहिती होते की मला दुपारच्या फ्लाइटने जायचे म्हणून. तेव्हा आजी म्हणते की हो, ऋषिकेशला मुद्दाम राखी बांधून घ्यायची नाही, आता त्याला कळले की शरू आपली सावत्र बहीण आहे म्हणून. तेव्हा सर्वजण आजीच्या या बोलण्याचा सर्वांना राग येतो आणि आजीकडेच बघत असतात. तर इकडे ऋषिकेश घरी येण्यासाठी निघलेला असतो, मात्र ऐश्वर्याने जी गुंड पाठवलेले असतात तर ते गुंड मागून येतात आणि ऋषिकेशच्या डोक्यात काठीने मारतात. तेव्हा ऋषिकेश हा खाली जखमी होऊन पडतो. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.